या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा, पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष दानवे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आयोजित चला हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या बॅनरमध्ये एकाही नेत्याचा फोटो बॅनरवर लावला नाही, त्यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे। भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष दानवे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आयोजित चला हवा येऊ द्या कार्यक्रम बॅनर टेंभुर्णीमध्ये डझनभर भाजप नेते असताना एकाचाही फोटो बॅनरवर घेतला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। जाफराबाद तालुक्यातील टेंभुर् भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरुवात केला तर शेजारच्या कुंभाजरी जिल्हा परिषद सर्कल या उसना उमेदवार पुढे करून भाजपाची खेळी सुरू झाली। शेतकऱ्यांना उधारीवर पाधी रस्ता हायमॅक्स लावण्यात येत आहे। घरोघरी जाऊन आम्हीच रस्ते बनवून देऊ म्हणून आगामी जिल्हा परिषद निवडणुकांनी अचानक जागे होऊन आम्हीच विकास पुरुष आहोत मागेल त्याला होकार देऊन जेसीबी यंत्रणेद्वारे रस्ते उकरून अर्ध्यावर सोडून दुसऱ्या पादी रस्त्यावर दिसणारे काम दाखवित आहे। विहामान जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती जिजाबाई बापूराव कळंबे यांच्या हक्काचे मतदारसंघात स्थानिक ग्रामपंचायतला समोरे करून विकास कामाला अडथळे आणण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे। माळी मराठा सभागृहाचे काम 3 वर्षांपासून रंगाळून पडले। येथे होणाऱ्या सामाजिक समारंभापासून दोन्ही समाजातील लोकांना पर्याय जागा शोधायला कसरत करावी लागते। या सभागृहाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करून निधी उपलब्ध नसल्याने गुत्तादारांना हळूहळू काम चालू द्या अशी सूचना आहे। एक मिश्री दोन बिगारी याकरिता दिसत आहे। कधी बंद तर कधी चालू हा खेळ गेली 3 वर्षे नागरिकांना बघण्याची नामी संधी मिळाली आहे म्हणून मतदार जनतेत कार्यकर्तेमध्ये मोठ्या गमतीदार शाब्दिक चर्चा घडत आहेत। यामुळे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेतृत्व या डावलून शेजारच्याला उमेदवार म्हणून पुढे केले तर पुन्हा एकदा पक्षातील अंतर्गत कलह दिसेल असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे। रावसाहेब बंभोरे, AIN न्यूज, जालना।